नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय एकदम इम्पॉर्टंट आय एम पी गणितांची ही सिरीज आहे. त्यामधलं 15वं गणित आहे मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेला आत्तापर्यंत आलेली गणितं आणि इथून पुढे बोर्डाच्या परीक्षेला कोणती गणितं येऊ शकतात यावर आपण चर्चा करतोय या सिरीजमध्ये. आज 15वं गणित बघतोय, या अगोदर 14 गणितं बघितलेत मित्रांनो. या अगोदरची गणितं जर तुम्हाला बघायची असेल, तुम्ही बघितली नसतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा. डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या अगोदरची सगळी गणितं मित्रांनो बघू शकताय. आणि त्याच लिंकवरती इथून पुढे मी अपलोड केली जाणारी सगळी गणितं अपडेट होतील. ओके, तर बघूया 15वं गणित. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. एकदम महत्त्वाची मित्रांनो ही सिरीज आहे. रोज सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता फक्त IMP गणित आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवरती तुम्हाला पाहायला मिळतील, जी बोर्डाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहेत. ओके, तर बघा 15वं गणित म्हणजे या प्रकारची काही प्रश्न असे विचारले जातात, छोटे छोटे एक गुणांसाठी विचारले जाऊ शकतात. तुम्ही म्हणाल की सर एक गुणांचे काय प्रश्न घेतात. बघा मित्रांनो, आता एक गुणांचे चालू आहेत, मग 2, 3, 4 गुणांचे पण प्रश्न बघणार आपण. शेवटी आपली जी काही स्टँडर्ड लेवल आहे, गणितांची जी लेवल आहे ती वाढत जाणार आहे. सगळ्या प्रकारची गणितं होतील या सिरीजमध्ये, फक्त कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. वर्ग समीकरणाचे सामान्य रूप लिहा, हा प्रश्न आलेला आहे बोर्डाला एका वर्षी. पण सामान्य रूप लिहा आलं पाहिजेत मित्रांनो. सामान्य रूप जर चुकलं तर विषय संपला, मग काहीच आपलं होणार नाही. ax² + bx + c = 0 हे कोणत्याही वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे, अशा प्रकारचा छोटा प्रश्न छोटा जरी वाटत असला तरी तो मोठा आहे. कारण एक गुण सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. एका गुणांसाठी रँकर जे आहेत ते थोडेसे मागं पडतात, त्याच्यामुळे एक एक मार्क महत्त्वाचा आहे. ax² + bx + c हे कुठल्याही वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे, हे विसरायचं नाही आहे. ओके, त्यानंतर हा एक प्रश्न आहे की वर्ग समीकरणाची कोटी किती, हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. वर्ग समीकरणाची कोटी किती, 4 ऑप्शन सुद्धा तुम्हाला दिले जाऊ शकतात. मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी सुद्धा दुसऱ्या प्रकरणातला हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कुठलंही वर्ग समीकरण असू दे मित्रांनो, त्या वर्ग समीकरणाची कोटी 2 असते. इथं तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहू शकताय, वर्ग समीकरणाची कोटी, समीकरणाची कोटी 2 असते. कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक, कोटी 2 असते. वर्ग समीकरण कुठले असू दे, त्याची कोटी जी आहे ती 2 असते. ओके, 2 म्हणजे सगळ्यात मोठा घातांक 2 असतो. 2 वर घन पण नसतो आणि 2 खालचा पहिला घात सुद्धा नसतो, सगळ्यात मोठा घात 2 असतो. त्यानंतर तिसरा प्रश्न, कोणतीही 2 वर्ग समीकरणे लिहा किंवा कोणतेही 1 वर्ग समीकरण लिहा, अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा आपल्याला बोर्ड परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आता वर्ग समीकरण कुठलंही लिहू शकता ना तुम्ही. बघा ना, मी लिहितो x² + 5x + 8 = 0. दुसरं मी वर्ग लिहितो, वर्ग समीकरण लिहितो, 2y² + 3y + 5 = 0. काय पण लिहा ना, फक्त वर्ग आला पाहिजे. उदाहरणार्थ मी लिहिलं 3a² + वजा लिहा 2y लिहा, नंतर इथं अधिक वजा काय पण लिहा, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 कुठलाही एखादा आकडा लिहा, 120 लिहा, काही फरक पडत नाही. अशी अनंत तुम्ही उत्तरं लिहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगवेगळं असू शकतं. तर ही वर्ग समीकरणाच्या कन्सेप्टशी रिलेटेड काही प्रश्न आहेत, जे प्रश्न बोर्ड परीक्षेला विचारले जाऊ शकतात. तीनही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. स्क्रीनशॉट जर तुम्हाला मारून घ्यायचा असेल या प्रश्नांचा, तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, 3 प्रश्न असे वाटतात तुम्हाला छोटे छोटे आहेत पण महत्त्वाचे आहेत. आणि असेच इम्पॉर्टंट प्रश्न जे छोट्या छोट्या प्रश्नांपासून मोठ्या प्रश्नांपर्यंत आपण जाणार आहोत. कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुमचा सोडला जाणार नाही. ही सिरीज खूप इम्पॉर्टंट आहे. ही सिरीज जो विद्यार्थी चांगली बघेल त्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क गणितामध्ये किंवा चांगले मार्क, जास्तीत जास्त मार्क गणितामध्ये पडू शकतात. आणि ही सिरीज पूर्ण करणारा विद्यार्थी कधीच गणितामध्ये नापास होऊ शकत नाही. नुसते स्क्रीनशॉट मारू नका, प्रत्येक गणित वहीमध्ये मित्रांनो नोट डाऊन करून ठेवा, तुम्हाला याचा खूप फायदा होईल. ओके, आताच्या व्हिडिओमध्ये आता इथंच थांबू व आपण नंतर 16वी जी व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आणखी काही गणितं जी आहेत ते आपण बघूयात. पण अगोदरची गणितं जर तुम्ही बघितली नसेल तर बघून घ्या. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अगोदरची गणितं बघून घ्या. आणखी महत्त्वाची गोष्ट, जर नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा, त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबून ठेवा, जेणेकरून मी अपलोड केलेला प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि याद राखा, रोज सकाळी 7 वाजता एक गणित, संध्याकाळी 7 वाजता एक गणित. रोज 2-2 गणितं जरी केली तरी गणिताचा अभ्यास एकदम दमदार होऊ शकतो मित्रांनो. परीक्षा येईपर्यंत हम साथ है डरने का नाही. ओके, यस मित्रांनो, बाय.
आणि सर्वांना हॅव अ नाईस डे.